आपण आता एक साधा पुरस्कार घेतलेला आहे. आपल्याकडे खूप दिग्गज व्यक्तिमत्वाने उपस्थित आहेत. मुरुड जंजिराच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील आपल्याकडे आज प्रमुख पाहुण्या उपस्थित आहेत. त्यांनी आम्हाला इथे हा कार्यक्रम करण्याची संधी दिली. आज बाहेरून 50-60 माणसं आलेली आहेत आणि मुरुडमध्ये जवळमध्ये 80-100 लोक इकडे आले आहेत. त्यांनी हा पुरस्कार घेतला म्हणून ते झालेले आहे. खूप मोठे व्यक्तिमत्व तिकडे आले आहेत. तर मी सौ स्नेहा पाटील मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं व येणारा मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सवाबद्दल सुद्धा माहिती द्यावी. संपादक अर्थसंकेतच्या बाजवी सर आणि उपस्थित सर्व सर्व सत्कार आणि सर्व माझे नागरिक. मला वाटतं आपण खरंच हा छान कार्यक्रम माझ्याकडे पहिल्यांदा बाजवी मॅडम होणार होत्या. तर मी विचार केला की मला पण काय कल्पना होती की अर्थसंकेत हा कार्यक्रम काय असेल. तर त्यांनीच मला थोडं समजावून सांगितलं की अर्थ साक्षर म्हणजे गुंतवणूक कुठे करायची हा आता हा कार्यक्रम आहे आणि हा कधीच आपल्या मुलींमध्ये झाला नव्हता. तर मी त्यांना लगेच म्हटलं चालेल कारण माझ्या इकडे छोटे छोटे उद्योजक आहेत. कदाचित त्यांना ही कल्पना असेल की अर्थ साक्षर म्हणजे अर्थसंकेत हा काय कार्यक्रम असेल. तर आपण त्यांना असं मी त्यांना आणि इतका वेळ करत होता की ते अगदी कमी वेळेत आमच्याकडे आले कारण 28-29-31 हा आमचा पर्यटन महोत्सवाचा दिवस आहे. आणि त्यावेळेला याने आम्हाला अचानक सांगितलं की आपल्याला हा 26 तारखेलाच कार्यक्रम इथे करायचा आहे. आम्ही मुंबईमध्ये करतो तर आज आपल्याला हा मुरुडमध्ये करायचा अशी आमची इच्छा आहे. तर आम्ही पटकन माझ्या सर्व नगरसेवकांना सांगितलं. आरेकर सर होते आमच्यासोबत माझे सहकारी नगरसेवक. तर ते म्हणाले आपण करूया हे पोहोचेल कधी अगोदर आपण शिक्षकांना पोहोचूया. मग शिक्षकांपर्यंत गेलं की ते मुलांपर्यंत सांगतील आणि त्यानंतर मग सगळ्यांना ते ह्या ही कल्पना येईल काय आहे हे असं सांगतील. मग त्यामुळे लगेच आम्ही आमच्या नगरपालिकेच्या शाळा जे आमचे हायस्कूल आहेत मुरुडमध्ये त्या सर्वांना याची कल्पना दिली की तुम्ही या हा कार्यक्रम ऐका आणि बघा कसा आहे तो. एखाद्या वेळी आपल्या इथूनच आज जे उद्योजक आपल्या इथे 2-4 निघाले आहेत उद्योजक ते उद्या आम्ही इथे 10 जण येऊ की 10 जण उद्योजक इथे आपल्याला सरकार सोहळ्यासाठी मिळतील अशी मी अपेक्षा केली. आणि मी म्हणाले चला बाबी मॅडमना म्हणाले की आपण हा कार्यक्रम इथे आयोजित करूया. आणि खरं ते छान आज एवढे सगळेजण उपस्थित आहेत मला की आपण सर्व उपस्थित राहिला. पहिल्यांदा मी आपल्या ग्रुपमध्ये आलेल्या पाहुणे जे नागरिक आहेत जे उद्योजक आहेत त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करते. आणि मी त्यांना म्हणे की असं खरंच आज आमचं हे पर्यटन स्थळ आहे पण पर्यटन स्थळ याच्यावरच आहे की त्या इथे उद्योग नाहीये काहीच उद्योग नाही फक्त हॉटेल्स छोटी किराणा वाली दुकानं ज्वेलर्स असे आहे. उद्योग पर्यटनावर अवलंबून इकडचे उद्योग आहेत. तर त्या उद्योजक आहेत तर त्या उद्योजकांना जर आपण हा जर आपण आपल्या जो उद्योग आपला जो उद्योग आहे आपण जो उद्योग करताय त्या उद्योगामध्ये जर आपला एखादा उद्योजक आपल्याला सहकार्य असं करत असाल त्याला तर खरंच ते बरं वाटेल. मला बरं वाटेल की माझा उद्योजक पण एक उद्योग जो करतोय तो उद्या एक मोठा उद्योजक होईल असं मी सर्वांना मी सर्व उद्योजकांना शुभेच्छा देते. मी आपल्या सर्व जे उपस्थित राहिलेले आहेत त्यांना सांगेन की 29-31 आपल्याकडे पोहोचतो आहे तर आपण सर्वांनी या आणि शंकर जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी स्नेहा पाटील मॅडमचा सन्मान करावा. जोरदार कार्यक्रम स्वागत करतो नगराध्यक्ष म्हणून मंदिराच्या एक लाडकं व्यक्तिमत्व आणि स्नेहा पाटील